त्रितालच होता, पण मूळ बोल तो त्यात अंतर्भूत होतेच, पण त्याच्यापेक्षा अधिक बोल सुद्धा त्यात अंतर्भूत झाल्यामुळे त्रिताल अधिक आकर्षक वाटला आणि ऐकावा असा वाटला. नुसता जर आपण त्रिताल या पद्धतीने वाजवला तर कदाचित तो तेवढा रंजक होणार नाही, पण मी आत्ता वाजवल्याप्रमाणे जर त्यामध्ये अधिक बोल टाकले तर तो रंजक होतो. मग हे अधिक बोल टाकून तालाचं स्वरूप कायम ठेवून वाजवले जातात, त्याला काय म्हणतात बरं? तर त्याला म्हणतात त्रितालचे किस्मे. असे वेगवेगळ्या तालात आपल्याला वाजवता येऊ शकतात. किस्म म्हणजे काय? तर त्या तालाला विविध बोलांनी सजवणं. पण यामध्ये तालाचं कुठलाही नियम हा बिघडता कामा नये, त्यात रोध येता कामा नये. मग किस्म म्हणजे काय? तर उर्दूमध्ये किंवा हिंदीमध्ये किस्म हा शब्द ऐकला असेल. किस्म म्हणजे प्रकार. मग तालाचे प्रकार का? तर तालाचे प्रकार म्हणण्यापेक्षा ठेक्यामध्ये आपण अधिक बोलांचा अंतर्भाव करून तो ताल अधिक सजवणं याला किस्म असे म्हणतात. प्राथमिक स्तरावरती सुरुवातीला शिकण्यासाठी काही किस्मे आपण शिकत असतो. आधी त्रिताल बघूया. पहिला प्रकार दुसरा प्रकार बघूया. तिसरा प्रकार बघूया. पुढचा प्रकार बघूया. पुढचा आणि शेवटचा प्रकार बघूया. याच पद्धतीने तुम्ही त्रक, धातीत असे वेगवेगळे शब्द या तालाच्या बोलांमध्ये ॲड करून वेगवेगळे किस्म खूप प्रकारचे तयार करू शकता.